महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. प्रभागातील नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता घेण्यात आली आहे वार्ड सभा. धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांचं आरोग्याबाबत आयुष्यमान भव जनजागृतीपर वार्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु प्रभागातील नागरिकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता परस्पर वार्ड सभा घेण्यात आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील आपला दवाखाना वलवाडी येथे वार्ड सभा पार पडली आहे. यावेळी परिसरातील नगरसेविका वंदना भांबरे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. जर प्रभागातील नागरिकांचं आरोग्याविषयी आपल्यांना काळजी असती तर आपण कार्यक्रमापूर्वीच नागरिकांना कल्पना दिली असती आणि नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला जास्तीच्या संख्येने हजेरी लावली असती, परंतु आपण कुठलीही नागरिकांना कल्पना दिली नसल्यामुळे आपला कार्यक्रम अयशस्वी झालाय. तसेच प्रभागातील नगरसेवकांना देखील आपण कुठलीही पूर्वसूचना न देता कार्यक्रम घेता असं करू नये. नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आपण पूर्ण सहकार्य करू आणि आरोग्याविषयी जनजागृती करू. तसेच आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेऊ. आम्हाला विश्वासात घेऊन कार्यक्रम केला असता तर जास्तीच्या संख्येने आणि मोठा कार्यक्रम आम्ही हा घडून आणला असता. तसेच त्यामुळे प्रभागातील नागरिकांना आरोग्याविषयी चांगली माहिती मिळाली असती असं मत वंदना भांबरे यांनी व्यक्त केलंय. म्हणजे जनजागृतीची एवढी आवश्यकता आहे, एवढी पुढे गेलेली आहे या देशामध्ये, परंतु जनतेमध्ये जनजागृती आज नाहीये. काही तळागाळामध्ये आजही जनजागृती नाहीये. मी डॉक्टर साहेब आपल्या इथे बसलेला आहेत, वलवाडी परिसरामध्ये आपण आहात. आपल्याकडे सगळे पोस्टर्स लावा, बॅनर्स लावा. एक बघा, प्रत्येक माणसाचं एक समाजाचं एक देणं लागतं. मग ते एक सर्वसामान्य माणूस असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, वर्कर्स असू द्या, जॉबवाला असू द्या, प्रायव्हेट जॉबवाला असू द्या, कुठलाही व्यक्ती असू द्या, किंवा देशाचा जो नागरिक आहे त्याचे समाजासाठी देणं लागतं. आणि प्रत्येकाचा हे एक जबाबदारी आहे, काम आहे, आणि ते आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे. या आज तुम्ही क्षयरोगाविषयी माहिती दिली, डेंग्यू विषयी माहिती दिली, मलेरियाविषयी माहिती दिली. आणि पूर्वी बघा, आम्ही लहान होतो त्यावेळेस कुष्ठरोग व्हायचा तर गावामध्ये कुष्ठरोग म्हणजे त्याला गावाच्या अगदी म्हणजे समाजाबाहेर आणि गावाच्या बाहेर पडल्यासारखं व्हायचं. अगदी त्यांच्या घरी कोणी जायचं नाही, वेगळ्या नजरेने पाहायला जायचं. आणि मला असं वाटतं की कुष्ठरोग हा संसर्गजन्य नाहीये, तरी देखील लोकांची मानसिकता इतकी भयानक होती. परंतु आज कुठेच कळत नाही, कुठे क्षयरोग कुष्ठरोग झाला. आणि एवढी टेक्नॉलॉजी, एवढे मेडिसिन आहेत, एवढे डॉक्टर जबरदस्त आहेत की आज पेशंट कुठे बरा होतो हे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा कळत नाही. एवढी टेक्नॉलॉजी आज आलेली आहे. शासनाच्या मार्फत आपल्याला अनेक योजनेच्या मार्फत जनतेमध्ये घरोघरी आज योजना पोहोचत आहेत. आपले नगरसेवक, आमचे नगरसेवक असतील, प्रत्येक लोकप्रतिनिधी असतील किंवा समाजसेवक असतील, अनेक संस्था असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत या योजना जात आहेत. यावेळी प्रभागातील नगरसेवक नरेश चौधरी, रंगनाथ ठाकरे यांच्यासह मनपा आरोग्य अधिकारी MS शेख डॉक्टर्स उपस्थित होते. महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.